सुभाष बापूंनी विकास केला का दक्षिणमध्ये? नाही केलाय का? रोड बघाय तुम्ही, रोडचे कामं नाहीत काय नाही. आमदार या उद्देशानं त्यांचं काम होतं, एक दोन चार फॅक्टरी वगैरे आणणे, कंपनी वगैरे आणणं, असं त्यांनी काय युवकांसाठी काय केलेलं नाही. म्हणून येणाऱ्या काळात सोमेश वैद्य साहेब किंवा अमर पाटील साहेब असले तरी चालतील, कारण दोन्ही कोणीही विकास करू द्या. कोण आहे तिकडचे आमदार? नाही माहित. सध्या जसं वैद्य साहेब येऊन भेटतात तसं कोणी येऊन भेटलं नाही. दक्षिण मतदारसंघात 30 ते 40% विकास झालेला आहे. महिलांना आता पैसे आलेत, त्यांचे गरजा भागलेत, त्याच्यामुळे ते मत ओढू शकतील असं मला वाटतं. दर्शको, आपण सध्या आहोत दक्षिण विधानसभा मतदारसंघात. दक्षिण विधानसभा मतदारसंघात आपण या ठिकाणी आलेलो आहोत. त्या ठिकाणी काही नागरिक आहेत, आपण यांच्याशी बातचीत करूयात. काय मामा नाव? भीमाशंकर लोखंडे. कुठेत राहिला? ओमगर्जन चौक. कोण आहे तिकडचे आमदार? देशमुख. देशमुखांनी विकास केलाय का? केलाय की काय? एखादं रोड केले, नमरूपला पाणी करून दिलं. आता येणाऱ्या काळात निवडणूक आहे, तुम्हाला आमदार म्हणून कोणाला पाहायला आवडेल? आमदार म्हणून नाही, पण भाजप म्हणून आम्ही त्या पक्षाला देऊ मत. भाजपच का? भाजप म्हणजे आता सध्या वर पण त्यांनीच आहे, खाली पण तेच असेल पाहिजे, आपला विकास होणार होता. कुठे राहिला? इथं अमृतनगरला. कोण आहे तिकडचे आमदार? दक्षिण काय एवढं मला आयडिया नाही. विकास तर थोडा वेळ झालेला आहे, खरं कसं रस्ते काही रोड अन डेव्हलपमेंट व्हायचं आहे, हे केलेले आहेत, केले असं प्रभाग नाही आहे, केलेले आहेत, खरं अजून लक्ष देऊन व्यवस्थित करावं. पण इथल्या युवकांसाठी MIDC असेल, IT पार्क असेल, असं देखील इथल्या युवकांचं म्हणणं आहे. इथले युवक पुणे मुंबईला स्थलांतरित होतात, त्यासाठी आपल्या सोलापूर डेव्हलपमेंट होण्यासाठी भरपूर हे जे आमदार खासदारातील लोक आहेत ते अजून त्यांनी विकासासाठी लक्ष घालावे माझं मत आहे. कारण की इथले जे लोक आहेत ते लोक पुण्याला जाण्याचे कारण काय म्हणजे आपल्या सोलापूर अजून विकास झालेला नाही आहे, त्यामुळं अजून विकास व्हावे असं आमदार खासदार या सगळ्यांना मी विनंती करतोय की आपल्या सोलापूर जास्तीत जास्त डेव्हलपमेंट व्हावं. पुढे राहिला शिंदे वस्ते. कोण आहे तिकडचे पूर्वीचे आमदार? कोण होते? सुभाष बापू देशमुख. सुभाष बापूंनी विकास केला का दक्षिणमध्ये? नाही केलाय का? रोड बघाय तुम्ही, रोडचे कामं नाहीत काय नाही. दक्षिण पूर्ण दक्षिण विधानसभा मतदारसंघात कामं झालेत का? नाही. कुठेच कामं झाले नाहीत त्यांच्या पर्यायाने? आमच्या तर ह्याच्यात विकासच्या वॉर्डमध्ये नाही. उद्या जाऊन भेट वगैरे घेतलात का तुम्ही? भेटला कधी गेले नाहीत आपण, पण सध्याला तर वैद्यसाहेब घरी आलते. कधी येऊन त्यांनी भेटलेत का तुम्हाला? नाही, आमदार कधीच नाही. माझं नाव दत्तात्रय पवार. कुठे राहायला? मी नागुनानवाडी. कोण आहे तिकडचे विद्यमान आमदार? विद्यमान इकडे आमदार सुभाष बापू देशमुख आहेत. देशमुखांनी विकास केला का? देशमुखांनी विकास केला नाही म्हणावं तसा, तसं त्या मनाने 10 वर्ष त्यांची 2 टर्म आमदारकी केली, त्यामुळे विकास नाही, युवकांना रोजगार नाही. हा डोनगाव अक्षत पंप रस्ता रोड लय दिवस झाला, हा रोड तसाच आहे, येता जाता लोकांना त्रास होते, स्ट्रीट लाईट नाहीत, अंधार आहेत, वेळेवर पाणी नाही, प्लस नंतर ना आमदार या उद्देशानं त्यांचं काम होतं, एक 2-4 फॅक्टरी वगैरे आणणे, कंपनी वगैरे आणणं, असं त्यांनी काय युवकांसाठी काय केलेलं नाही. भरपूर महिला बेरोजगार आहेत, आज महिना धुना पांडी वगैरे करायला जातात, त्यांच्यासाठी काय एखादा काम त्यांनी केलेलं नाही, त्यांच्यासाठी एखादा रोजगार निर्मिती केलेली नाही, ते सुद्धा त्यांनी करायला पाहिजे होतं, नाही केलं त्यांच्या. आणि त्यांच्या काळात ते सहकार मंत्री होऊन गेले, सत्ता होती त्यांची, तरी सुद्धा त्यांनी म्हणावं तसा विकास केलेला नाही आहे. सिद्धेश्वर पवार. कुठे आहेत राहिला? शिंदे वस्ती. कोण आहे तिकडचे आमदार? नाही माहित. माहित नाही? कधी भेट वगैरे झाली का? नाही, मी पुण्याला असतो. पुण्याला असतो का? बरं, सोलापुरात? कारण इकडे रोजगार नाही ना. रोजगार नाही? रोजगार नाही. रोजगार असला असता तर मग पुण्याला जायची गरज नसती पडली ना. तिथं काय काम? कंपनी तिकडं माझी, आता तिथं जाऊन स्वतःची कंपनी चालू केली मी. स्वतःची? हो. मग इकडच्या सोलापूरच्या युवकांसाठी IT पार्क असेल, MIDC असेल, असलं काही नाही म्हणून तिकडे जाय. हा, तिकडे त्यासाठी तर तिकडे जायची पळी आली ना. कारण तिकडे जर रोजगार हमी रोजगार जर भेटत असेल तर गाव सोडायची गरजच नाही. त्या ठिकाणी काही महिला आहेत, आपण यांच्याशी बातचीत करूयात. काय नाव? माझं सावित्री गायकवाड. कुठे राहिला? शिंदेवस्ती, डोंगर रोड, सोलापूर. इकडचे विद्यमान आमदार पूर्वीचे कोण आहेत माहिती? सुभाष देशमुख. सुभाष देशमुखांनी विकास केला का? आहे असं म्हणजे महिलांना रोजगार हमी दे, म्हणजे हे करून द्यावं एवढीच इच्छा आहे. आता सध्या तरी आम्हाला काम नाहीत ना, त्यासाठी फक्त. आता येणाऱ्या काळात तुम्हाला दक्षिण मध्ये आमदार म्हणून कोणाला पाहायला आवडेल? वैद्य साहेबांना जरा, म्हणजे हे सुशिक्षित असल्यामुळे थोडस त्यांना हे दांडिया स्पर्धा, म्हणजे आम्ही हे केलो, छत्री वाटप झाली, पर्स वाटप झाले, त्यांनी सोयसुविधा व्यवस्थित करतील असे, म्हणजे असं त्यांचं हे आहे, हेतू आहे की थोडस काहीतरी हे. 10 वर्ष इथले विद्यमान आमदार सुभाष देशमुख होते, त्यांच्या असं म्हणजे हे
एवढं हे नव्हतं म्हणूनच. मग आता महाविकास आघाडीकडून अमर पाटलांना उमेदवारी देण्यात आलेली आहे, इथले दिलीप माने आहेत, त्याचबरोबर धर्मराज कडाडी मैदानात आहेत, काय वाटतंय तुम्हाला? नशीब ज्यांचं आता जे असं मतदार अवलंबून आहे ज्यांचं आहे त्याच नशीब असं असं आपण म्हणू शकतो. पण आता जे आम्ही जे पाठबळ आम्हाला आहे त्यांनाच आम्ही हे करू. एवढे विद्यमान आमदार एवढे विद्यमान इच्छुक उमेदवार आहेत, कधी भेट वगैरे झाली का? नाही झाली. कोण आले नाही? नाही आले. आमदार कोण आहेत इकडचे? आमदार इकडचे माने आमदार आहेत. नाही, आमदार पहिला कोण होते? देशमुख. देशमुख देशमुख विकास केलेत का? विकास कामं झालीत का गावात? गावात झालेत. काय झालंय काम? रस्ते. हा, रस्ता एवढा खराब दिसतंय की? इकडचे झाले, आतले झालेत. आतले झालेत? आतले. तिकडले वरल्या नगरातले झाले, इकडचे नाही झाले. तुमच्यासाठी कुठली योजना वगैरे सरकारनं आणलेली आहे तुम्हाला माहिती आहे का? काय माहिती? मग एसटी मोफत आहे की तुम्हाला? कधी फिरलाव का नाही? मग नाही नाही. हा, फिरला नाही? अर्धा तिकीट आहे. अर्धा तिकीट आहे, फिरला नाही कधी. मग आता येणाऱ्या काळात आमदार म्हणून तुम्हाला कोणाला पाहायला आवडेल? सुभाष देशमुख. सुभाष देशमुखच कामं करतात का? कधी भेट वगैरे झाली का तुमची? झाली. हा, सुभाष देशमुख. त्यांचं काम कसं आहे? चांगलं आहे. चांगलं आहे. नाव काय तुमचं? माझं सनी नाव आहे. कुठे राहायला? दोन नंबर मध्ये. कोण आहे तिकडचे विद्यमान आमदार? आमदार कोण आहेत? आमदार पंडित शिंदे. दक्षिण मध्ये? दक्षिण मध्ये एनी मोडतात. बापू नाही, श्रीदेवी पुलारे. कुठेतरी जातीय समीकरणातून दक्षिण मध्ये राजकारण होत आहे का? जातीय समीकरणातून आता ते करणारे करतात जातीय समीकरण. पण आता सध्याला तर तसं पाहायला गेलं तर सगळे जनता सगळी हुशार झाली. पण विद्यमान आमदारांवर इथले नागरिक नाराज आहेत, एमआयडीसी नाहीये इथल्या युवकांसाठी म्हणून. गेले आता त्यांचं हे केले, आता नवीन एमआयडीसी आणणार आहेत. मंद्रू मध्ये एमआयडीसी काय काम अजून नाही म्हणून बोललं आहे. पण शेतकरी तिथले जरा हे देत नाहीत, जमिनी देणार, त्याच्यामुळे ते रखडले. आता पुढच्या यावेळेस येईल. आता इथं इच्छुकांची देखील भाऊ गर्दी आहे, त्यामध्ये भाजपचेच उमेदवार आहेत, तेच विद्यमान आमदारच पुन्हा उमेदवार आहेत, सुभाष देशमुख. महाविकास आघाडीकडून अमर पाटलांना उमेदवारी देण्यात आलेली आहे, दिलीप माने आहेत, धर्मराज काडाती आहेत, प्रहार जनशक्ती पक्षाकडून बाबा मिस्त्रींना उमेदवारी मिळाली. तुमच्या मनातील आमदार कोण? आमदार आमच्या मनात सुभाष देशमुख आहे, कारण त्यांच्यावर आम्हाला विश्वास आहे की त्यांनी काहीतरी डेव्हलपमेंट, म्हणजे पुढे आता जे येणारं इलेक्शन आहे त्यासाठी डेव्हलपमेंट करावं असं आमचं इच्छा आहे. मग आता येणाऱ्या काळात तुम्हाला आमदार म्हणून कोणाला पाहायला आवडेल? वैद्य साहेबांना. वैद्य का? येऊन शब्द दिलेत आम्हाला, येऊन भेटलेत आम्हाला. आता वैद्य साहेब तुम्ही म्हणता इथले विद्यमान आमदार सुभाष देशमुख हे भाजपकडून दोन टर्म निवडून आलेले आहेत, एक मोठं नेतृत्व मानलं जात आहे, पण कामं नाहीत ना. महाविकास आघाडीकडून अमर पाटील आहेत, प्रहार जनशक्ती पक्षाकडून बाबा मिस्त्रींना उमेदवारी आहे दिलेली आहे, धर्मराज काडाजी आहेत. सध्या जसं वैद्य साहेब येऊन भेटतात तसं कोणी येऊन भेटलं नाही. आता विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर आहे, कुठलेच उमेदवार तुमच्याकडे आले? कोणच नाही आले. नाही आले? कोणच नाही आले. सोलापूरच्या युवकांसाठी कुठले आयटी पार्क असेल किंवा एमआयडीसी असेल नाही म्हणून युवकांमध्ये चर्चा आहे. इथली युवकांची संख्या ही पुणे मुंबईला जास्त स्थलांतरित होते, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? सध्याला तर कामं तिकडेच असल्यामुळे तिकडेच जाणार. मग इथल्या युवकांसाठी आमदारांनी काय करायला पाहिजे असं काय वाटतं? पाहिजे काहीतरी उद्योग, पाहिजे काहीतरी काम पाहिजे. मग आता येणाऱ्या काळात हे आमदार करतील असं अपेक्षा आहे? आहे, आशा तर दावली. आता बघू, मंद्रूपला काहीतरी एमआयडीसी वगैरे आली म्हणतात. आली म्हणतात, पण अजून त्याचं ओपनिंग नाही. असं विकास झालाय, पण त्याचा एकही फॅक्टरी नाही तिथं अजूनही. मंद्रूपला त्यांनी एमआयडीसी मंजूर केले खरं, पण अजून तिथे एकही कंपनी नाही. फक्त मंजूर आहे, कागदोपत्री मंजूर आहे, पण सत्यता त्यात काही नाही. दक्षिण विधानसभा मतदारसंघात किती टक्के विकास झालेला आहे? दक्षिण मतदारसंघात 30-40% विकास झालेला आहे. विद्यमान आमदार दोन टर्म आमदार होते की सुभाष? हा, तरी त्या मानाने त्यांनी विकास केलाच नाही काहीच. आता येणाऱ्या काळात तुम्हाला आमदार म्हणून कोणाला पाहायला? येणाऱ्या काळात आम्हाला सोमेश वैद्य साहेबांचे आमची गाडबीड झाली. सोमेश वैद्य साहेब म्हणले आम्ही आमदार जर निवडून आलो तर तुमचे विकास भरपूर करून देऊ. म्हणून येणाऱ्या काळात सोमेश वैद्य साहेब किंवा अमर पाटील साहेब असले तरी चालतील, कारण कोणीही विकास करू द्या. सोमेश वैद्य हे मुळात सोलापूरचे नाही म्हणून इथल्या लोकांचं म्हणणं आहे. बरोबर, सोलापूरचे नाहीत, पण सोलापूरच्या बाजूच्या जिल्ह्यात येतात. कोणी कुठलेही असला तरी फक्त विकास करण्याची मतलब आपल्या लोकशाहीने एवढं दिले की कोणी कुठेही निवडणूक लढवू शकतं. फक्त एवढंच की त्यांनी आपलं इथलं काम केलं पाहिजे, दक्षिण सोलापूरचा विकास केला पाहिजे, ही आमची इच्छा आहे. आता मतदान आहे येणाऱ्या काळात, तुम्हाला आमदार म्हणून कोणाला पाहायला आवडेल?
आता ते तर वैद्य असतील किंवा पाटील असतील, अमर पाटील आहेत, सोमेश वैद्य आहेत, त्याचबरोबर दिलीप माने आहेत, धर्मराज काडाजी आहेत, दिलीप माने पण असतील, पर जे पण कोण असतील ना त्यांनी काय नाही आमच्यासाठी रोजगार बनवून द्यावं ही आमची इच्छा आहे. या ठिकाणी इच्छुक उमेदवारांची देखील भाऊ गर्दी आहे, त्यामध्ये दिलीप माने आहेत, धर्मराज काडाजी आहेत, महाविकास आघाडीकडून अमर पाटलांना उमेदवारी मिळालेली आहे. तुम्हाला कसं वाटतं एकंदरीत अमर पाटीलच? अमर पाटील शक्यतो येणार नाही, जास्त करून आता भाजपच असं मला वाटतं. अमर पाटील का येऊ शकत? कारण की ते उद्धव ठाकरेवर नाराज आहेत सगळे लोक, त्याच्यामुळे ते येणार. पण दिलीप मानेंना काँग्रेसकडून त्यांची नावाची यादी जाहीर झाली, एबी फॉर्म मिळाला नाही. त्यांचा मित्र पक्ष असल्यामुळे ते अमर पाटलाला एबी फॉर्म दिलाय, त्याच्यामुळे ते दिलीप मानेला देऊ शकले. सरकारनं लाडकी बहीण योजना काढली, त्याचं समीकरण महिलांचे मत फुटतील असं काय वाटतंय का? शक्यतो सांगणार ना, पण आता त्यांची गरज भासली ना महिलांना, आता पैसे आलेत त्यांचे गरजा भागलेत, त्याच्यामुळे ते मत ओढू शकतील असं मला तर वाटत. इथं दक्षिणमध्ये सोमेश वैद्य आहेत, त्याचबरोबर पुन्हा एकदा भाजपकडून सुभाष देशमुखांना उमेदवारी देण्यात आलेली आहे, अमर पाटील आहेत, धर्मराज काडाजी आहेत, त्याचबरोबर दिलीप माने आहेत, प्रहार जनशक्ती पक्षाकडून बाबा मिस्त्रींना उमेदवारी देण्यात आलेली आहे. आहेत भरपूर आहेत, आता कॅन्डिडेट सध्याला 5-6 कॅन्डिडेट नावाजलेले कॅन्डिडेट आहेत, सर्वांची तयारी चांगली आहे. बघू आता कुणाला यश येते, लोकांच्या मनातलं पण ओळखलं पाहिजे. आज आम्ही आमच्या मनातलं सांगितलं, आमच्या विकास सांगितला, लोकांच्या भावना जाणून घेतल्या पाहिजे. सध्याला सोमेश वैद्य साहेब तर आहेत चर्चेमध्ये भरपूर प्रमाणात, त्यांनी भाजपचं तिकीट मांडले पण त्यांना मिळालं नाही. सध्याला ते अपक्ष फॉर्म भरले आहेत, ते आता कसं माहितीये का, बापू विद्यमान चालू आमदार आहेत, मग त्यांना देणं पक्षाचा भाग आहे, त्याच्यामुळे त्यांना तिकीट मिळालं. साहेब तरी अपक्ष म्हणून आजमवतात,